नमस्कार, मी स्वाती गोडसे आणि या घडीची खरं तर विशाल गणेशोत्सवाचा उत्साह तर आपण पोहोचवत आहोतच प्रेक्षकांपर्यंत. मात्र सुरुवातीला राजकीय वर्तुळातली एक महत्वाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे काँग्रेसचे बंडखोर माजी मंत्री अब्दुल सत्तार सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित मानलं जात आहे आणि आज दुपारी 12:30 त्यांचा सेनेमध्ये प्रवेश होणार आहे. खुद्द उद्धव ठाकरे मातोश्रीवर सत्तारांना शिवबंधन मानतील. सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याचा विचार सोडून दिला, त्यांचे प्रयत्न सुरू होते असं कळत आहे. पण आता त्यानंतर सत्तार त्यांच्या समर्थकांसोबत मुंबईमध्ये दाखल झाले आणि मातोश्रीवर जाऊन आज ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आता या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. अगदी, आणि याच पार्श्वभूमीवरती आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून देखील आपण अधिक अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राजकीय वर्तुळातली या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय. खरं तर मुख्यमंत्र्यांच्या यात्रेत देखील सत्तार दिसले होते, त्यामुळे कुठेतरी ते भाजपत जातात की काय अशी देखील चर्चा होती. मात्र आता ते शिवसेनेत जाणार हे निश्चित मानलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12:30 त्यांचा हा सेना प्रवेश होणार आहे. आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर. सिद्धार्थ, काय माहिती याबद्दल? विशाल, लोकसभेच्या निवडणुकीआधीच अब्दुल सत्तारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि त्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा पर्यंत त्यांच्या भेटी झाल्या होत्या. त्यामुळे अपेक्षित होतं की ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती. मात्र आता काही वेळापूर्वी हे स्पष्ट झालेलं आहे की अब्दुल सत्तार 12:30 खुद्द उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांच्या समर्थकांसह ते मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. एक महत्वाची गोष्ट आहे की महाजनादेश यात्रेमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागताची तयारी केलेली आणि त्याच वेळेस असं वाटत होतं की भाजपमध्ये नक्की अब्दुल सत्तार जातील. मात्र मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले, सत्तारांनी त्यांचा स्वागत केलं, जंगी स्वागत केलं. मात्र त्यावेळेस अब्दुल सत्तारांना अपेक्षित होतं की मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांना त्या ठिकाणी जाहीर करावं की भाजपमध्ये त्यांना घेतलं जाईल. मात्र त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली नाही आणि फक्त त्या रथावर बसण्याचा मान सत्तारांना भेटला. त्यामुळे सत्तार आता कुठंतरी एक हे विचार केले की भाजप फक्त वेट अँड वॉचची भूमिका घेते, निवडणुका तोंडावर आल्यात, त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये न जाता शिवसेनेत प्रवेश करण्याचं जवळपास निश्चित केलेलं आहे. आणि एक निवडणूक विधान परिषदेची जी झाली त्या शिवसेनेच्या अंबादास दानवे यांच्या पार्टीशी पूर्णचे पूर्ण बळ अब्दुल सत्तारांनी जवळपास 130 मतदान त्यांच्या सोबत उभं केलं होतं. त्याच वेळेस जवळपास निश्चित झालं होतं की भाजपऐवजी अब्दुल सत्तार आता शिवसेनेत जातील. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल. एकूण स्वाती याच्यामध्ये असं म्हणता येईल की आपल्या काँग्रेसमधली इनिंग संपवून आता अब्दुल सत्तार शिवसेनेतनं आज श्री गणेशा करतात. अगदी खरं. आणि या